नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीमधील पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध हे अभ्यासणार आहोत. यामध्ये आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे बिंदू. आता बिंदू म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्येच आपण पॉईंट असं म्हणतो. तर बिंदू म्हणजे काय, तर एक पेन्सिलच्या साह्यानं किंवा पेनच्या साह्यानं जर आपण एखादा ठिपका काढला तर त्याला आपण बिंदू असं म्हणतो. हे झाले दोन बिंदू, हे झाले बिंदू. या बिंदूला आपण पी, टी किंवा ए कॅपिटल, तर कॅपिटल अक्षरांचं नाव देऊ शकतो. आता आपला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रेषाखंड, त्यालाच आपण काय म्हणतो, लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर आपण दोन पॉइंट्स घेतले आणि जर ते दोन पॉइंट्स आपण जोडले तर त्याला आपण काय म्हणतो, तयार होणाऱ्या कृतीला आपण काय म्हणतो, लाईन सेगमेंट. ही झाली आपली लाईन सेगमेंट. यामध्ये आपण इतर ए आणि पी असं नाव देतो आणि ह्यालाच आपण म्हणतो रेषाखंड ए बी, किंवा मग आपण मराठीत म्हणतो, सॉरी इंग्लिशमध्ये म्हणतो सेगमेंट ए बी. हे झाला आपला दुसरा मुद्दा. हा जो रेषाखंड आहे, हा रेषाखंड असतो तो मर्यादित असतो, म्हणजे याचं जे माप आहे म्हणतो आपण, मेजरमेंट आहे, ते ए टू बी इतकंच असतं. आता आपला जो तिसरा मुद्दा आहे तो आपण घेऊ शकतो रेषा. आता रेषा म्हणजे काय, तर आपण जो मगाशी रेषाखंड काढला कोणता, ए बी, आपण काय काढला, रेषाखंड ए बी. हा जर रेषाखंड आपण दोन्ही बाजूला वाढवला, दोन्ही बाजूला अशी पण बाणांची टोकं काढली, तर ती काय होते, रेष होते. या आकृतीला आपण रेष म्हणतो. यामध्ये ही बाणांची टोकच म्हणजे काय हे दर्शवतात, की ही जी रेषा आहे ती दोन्ही बाजूला अमर्याद अशी आपण वाढवू शकतो. पण रेषाखंडामध्ये आपण बघितलं तर ए आणि बी हे दोन पॉईंट्स आपल्याला दिसतात, याचाच अर्थ रेषाखंड हा मर्यादित असतो. त्याचं माप जे असेल 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर हे मर्यादित असतं. तसं रेषेचं दोन्हीकडे आपल्याला बाणांची टोकं दिसतात, तर याचा अर्थ रेषा ही पुढं मागं कुठपर्यंत आपण वाढवू शकतो, याला सुद्धा आपण रेषा ए बी असं म्हणतो. किंवा मग जर समजा या पूर्ण रेषेला आपण यल असंही नाव देऊ शकतो आणि त्याला आपण म्हणतो रेषा यल, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो लाईन यल. आता आपण शिकणार आहोत किरण. किरणलाच इंग्लिशमध्ये रे असं म्हणतात. हा किरण हा रेषाखंडासारखाच, परंतु तो एका बाजूने काढला जातो. आपल्याला तिथे समोर आकृती दिल्या पी क्यू. आता यामध्ये पी पासून हा क्यूपर्यंत जाताना आपल्याला दिसतोय, म्हणजेच क्यूच्या बाजूला आपल्याला बाणासारखं टोक दिसतंय. आता पी हा त्याचा आरंभ बिंदू आहे आणि क्यूकडे तो अमर्यादपणे वाढत आहे. हा किरण वाचताना नेहमी आरंभ बिंदूकडून वाचावा, म्हणजेच तो पी क्यू, म्हणजेच किरण पी क्यू असं वाचावं, किंवा मग त्याला इंग्लिशमध्ये रे पी क्यू असं म्हणतात. किरण कधीही क्यू पी असा वाचायचा नसतो. आपल्याला एक वाक्य दिले बघा, एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. म्हणजेच काय, एकच जर बिंदू आपण काढला, आपण बिंदू शिकलो होता, तर एक पॉईंट ए किंवा बिंदू पी, तर यामधून असंख्य रेषा काढता येतात. आता आपण बघूया, आपण अशी रेषा काढू शकतो, बरोबर आहे, रेषेला दोन्हीकडे बाण असतात. त्यानंतर आपण अशी रेषा काढू शकतो, हो काढू शकतो. आता कोणाला वाटलं असं काढावं, काढू शकतो. त्यानंतर कोणाला वाटलं असं काढूया, चला ठीक आहे, तुम्ही असं देखील काढू शकता. म्हणजेच काय, एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. आता आपण काय शिकलो, एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. तर जर समजा एका बिंदूतून दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा जर गेल्या, काय सांगितलं, एका बिंदूतून दोन किंवा दोनपेक्षा जर जास्त रेषा जात असतील, तर मग त्या रेषांना आपण म्हणतो एक संपाती रेषा. त्यांना आपण म्हणतो एक संपाती रेषा.
एक संपाती रेषा हा बिंदू आहे कुठला पी घेऊया ठीक आहे तर या बिंदू पी मधून रेष एल एम एन कुठली म्हणते मी रेष एल रेष एम आणि रेष एन ह्या तिन्ही रेषा आहेत त्या या एकाच बिंदूतून जातात बिंदू पी मधून आणि म्हणून ह्या रेषांना आपण काय म्हणतो एक संपाती रेषा एक संपाती रेषा कोणत्या रेषा एल रेषा एम आणि रेषा एन आणि जो हा बिंदू असतो कोणता बिंदू पी तर हा बिंदू पी यालाच आपण एक संपात बिंदू असं म्हणतो याला आपण संपात बिंदू असं म्हणतो आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहे दोन भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते तर आपण बघूया प्रॅक्टिकली काढता येते का आपण हे दोन बिंदू घेतले बिंदू पी आणि बिंदू क्यू यामधनं आपण आता रेषा काढायच्या ठीक आहे आपण बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून एक रेषा काढूया ठीक आहे मी आता ही रेषा काढली बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून मी एक रेषा काढली आता मला दुसऱ्या प्रकारे कुठल्या काढता येते का नाही शक्यच नाही ह्यातनं एकच रेषा जाते अजून अजून एकदा बघूया ठीक आहे बिंदू आपण दोन घेतले आपण आता काय करूया उभे बिंदू घेऊया ठीक आहे आता बघूया बिंदू ए आणि बिंदू पी आता ह्या दोन बिंदूमधून आपण किती रेषा काढता येतात बघूया हा एकच प्रकार हे सोडून आपण बिंदू काढू शकत रेषा काढू शकत नाही म्हणजेच काय दोन भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते आपण आता काय शिकलो तर दोन भिन्न बिंदूमधून आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते तर तसेच तीन बिंदू असतील बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी पॉईंट ए पॉईंट बी अँड पॉईंट सी तर या तिन्हीमधून जर एक रेषा जात असेल ह्या तीन बिंदूमधून एकच रेषा जात असेल जाते का हो आपल्याला ह्या तिन्ही बिंदूमधून एक रेषा गेलेली आहे तर अशा वेळेला ह्या तीन बिंदूंना आपण काय म्हणतो एक रेषीय बिंदू म्हणतो जे तीन किंवा अधिक बिंदू सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू असं म्हटलं जातं या ठिकाणी बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे एक रेषीय बिंदू आहेत तीन किंवा तीनपेक्षा जास्त कारण दोन बिंदू हे नेहमी एकाच रेषेत असतात त्यामुळे आपलं काय एक रेषीय बिंदूंचे नियम किंवा जी काय व्याख्या आहे ती काय तीन बिंदू किंवा तीनपेक्षा जास्त बिंदू ज्यावेळेला एका सरळ रेषेतून जातात तेव्हा त्यांना एक रेषीय बिंदू असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर दुसरं काय सांगितलंय जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू असं म्हटलं जातं म्हणजे बिंदू ए बिंदू बी आणि जर बिंदू बी आणि बिंदू सी हा जर बिंदू असेल बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू टी सी यांना जर आपण एका सरळ रेषेत काढायचं म्हटलं तर जमेल का आपण ए बी मधून काढायचं म्हटलं तर बी वर राहतोय ए बी मधून काढायचं म्हटलं तर सी खाली राहतोय बी सी मधून काढायचं म्हटलं तर ए येत नाही मग अशा वेळेला काय होतात हे तिन्ही बिंदू एका सरळ रेषेमध्ये नसतात त्यावेळेला आपण त्यांना काय म्हणतो नैक रेषीय बिंदू असं म्हणतो ह्या बिंदूंना आपण म्हणजे कोणते बिंदू जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना आपण नैक रेषीय बिंदू असं म्हणतो आता आपण शिकणार आहोत प्रतल तर प्रतल म्हणजे काय तर प्रतल म्हणजे एक सपाट असा पृष्ठभाग की जो पृष्ठभाग चारही बाजूंनी अमर्यादपणे वाढू शकतो त्याला आपण प्रतल असं म्हणतो प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग की जो पृष्ठभाग हा चारही बाजूंनी अमर्याद असा वाढू शकतो त्यानंतर आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे समांतर रेषा समांतर रेषा म्हणजे काय तर अशा रेषा की ज्या दोन रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत त्यांना आपण समान रेषा म्हणतो आणि त्या समान रेषा या नेहमी एकाच प्रतलात असाव्या असा त्याचा नियम आहे आता हे आपण प्रतल काढलं ठीक आहे या पूर्ण प्रतलला आपण काय नाव देऊ शकतो एच नाव देऊ शकतो तर यामध्ये आपण रेषा काढूया ही रेषा आणि ह्या ठीक आहे रेषा ए
आणि रेषा बी हे आपण नाव दिलं तर ह्या दोन रेषा ह्या एकमेकींना छेदत नाहीत. जरी त्या कुठपर्यंत आपण पुढे वाढवत नाही ना, तरी देखील ते एकमेकींना छेदत नाहीत आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा असं म्हणतो. काही वेळेला तुम्हाला न छेदता सुद्धा दोन रेषा दिलेल्या असतात आणि विचारलेलं असतं या समांतर रेषा आहेत का. मग आपण फक्त काय मुद्दा लक्षात ठेवला आहे, एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा. पण ह्या ठिकाणी जर आपण विचार केला आणि ही रेषा आपण पुढं वाढवत नेलो, कारण आपल्याला माहिती आहे रेषी पुढं वाढते, तर त्यावेळेला ही रेष जर आपण पुढं वाढवत नेलो तर मात्र ह्या दोन रेषा या ह्या पॉईंटमध्ये आपल्याला छेदताना दिसून येतात. त्यावेळेला ह्या दोन रेषा या समांतर रेषा नसतात, समांतर रेषा नाहीत. म्हणजे काय, प्रतलात एकाच प्रतलातील दोन रेषा कधीही एकमेकांना छेदत नाहीत, त्याच वेळेला त्यांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. आणि ज्या रेषा एकमेकांना एखाद्या बिंदूमध्ये छेदत असतील तर त्या रेषांना आपण छेदणाऱ्या रेषा असं म्हणतो.